अहमदनगर जिल्ह्यातल्या ले, अकोले तालुक्यातल्या ऊर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी पाच हजार एकशे सत्याहत्तर कोटी अडोतीस लाख रुपयांच्या सुधारित खर्चाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यामुळे अडुसष्ट हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत या प्रकल्पाचं कालव्यासह संपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संगमनेर राहुरी राहता कोपरगाव तसंच नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या अवर्षण प्रवण भागातल्या एकशे ब्याऐंशी गावांना सिंचनाचा लाभ होईल गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला सुमारे एक कोटी त्रेसष्ट लाख केशरी धारकांना या योजनेचा लाभ मिळेल अंत्योदयी अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसंच औरंगाबाद आणि अमरावती विभागातल्या सर्व आणि नागपूर विभागातल्या वर्धा अशा चौदा जिल्ह्यातल्या ले केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना हा आनंदाचा शिधा मिळेल या भागांमध्ये शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण अधिक आहे एक किलो रवा एक किलो चणा डाळ एक किलो साखर एक लिटर पाम तेल हा आनंदाचा शिधा गुढीपाडव्यापासून एक महिन्याच्या कालावधीत शंभर रुपये प्रतिसंच अशा सवलतीच्या दरात दिला जाईल हा संच ई पासद्वारे दिला जाईल जिथे ही व्यवस्था उपलब्ध नसेल अशा ठिकाणी ऑफलाईन पद्धतीनं हा शिधा देण्यात येईल